आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कंत्राटी आरोग्य सेविकांची तात्काळ बदली करा, पंचायत समिती सभेत रमेश तोडकर यांची मागणी. कागल पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविकांची तात्काळ बदली करा अशी आग्रही मागणी सदस्य रमेश तोडकर यांनी केली. कागल पंचायत समितीची सर्वसाधारण सभा पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी राजश्री माने होत्या. उपसभापती विजय भोसले आणि पीठासन अधिकारी प्रभारी गट विकास अधिकारी गाडगे होते. सभेत विविध असे 13 विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. सर्व विषय महत्वाचे असताना सार्वजनिक बांधकाम, सहाय्यक निबंधक, वीज वितरण या विभागातील कर्मचारी अनुपस्थित होते. सुरुवातीला पिंटू लोहार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर राजू शेट्टी यांनी दूध दर आंदोलन यशस्वी केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पास करण्यात आला. सभेत सदस्यांनी अनेक मागण्या उचलून धरल्या. प्रामुख्याने रमेश तोडकर यांनी वंदूर येथील ग्रामसेविकेची रजा कुणी मंजूर केली असा प्रश्न करत त्यांच्या बदलीची मागणी केली, तर पिंपळगाव बुद्रुकच्या रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या कंत्राटी आरोग्य सेविकेंचीही बदली करण्याची मागणी लावून धरली. याशिवाय मीटिंगच्या नावाखाली कागलमध्ये फिरणाऱ्या ग्रामसेवकांना ताकीद द्यावी, कुरुकली प्राथमिक शाळेच्या आवारातील डीपी तात्काळ हलवावा, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, प्रतिनियुक्तीवर बाहेरच्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा पगार तात्काळ थांबवावा, ग्रामपंचायतीमार्फत शाळांना मोफत रोपांचे वाटप करण्यात यावे, अंगणवाडी इमारतीचे बांधकामाचे बजेट 6 लाखावरून 8 लाख करावे यासह अन्य ठराव कागल पंचायत समितीच्या सभेत मंजूर करण्यात आले. चर्चेत उपसभापती विजय भोसले, रमेश तोडकर, जयदीप पोवार, विश्वास कुराडे, अंजना सुतार, मनीषा सावंत यांनी भाग घेतला. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.